बऱ्यानंतर म्हणजे ऍक्च्युली ह्या काय आम्ही कुसाळ चालणार या 4-4 लिटर दूध देणाऱ्या गाई आणल्या होत्या, म्हणजे भाकड होत्या, भाकड गाया होत्या, ₹16,000 आणल्या होत्या एवढ्या. हा एवढ्या गाई त्यांचं व्हॅल्युएशन थोडक्यात कसायच्या मापाच होत, बरं कसायच्या मापाच होत, त्या तुम्ही आणल्या. मी आणल्या, मला आवडल्या, मी आणल्या. काय तेव्हा परिस्थिती अशी चमक नव्हती, पाग अशी त्यांची हाडं, आता तुम्हाला फोटो पाहिला नाही, हाड ही अशी पूर्ण म्हणजे एकदम खराब होती, खराब गाय होती, अशक्त होती, अशक्त गाय होती. आणि मी आणल्या होत्या, तेव्हा मालकानं त्या गायीचे 4.5-5 लिटर म्हणजे दोन्ही टायमिंगला 10 लिटर जावरे दिलं, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपासून 10 लिटर दोन्ही टायमिंग, सकाळ 4 संध्याकाळ 4. तर मला डॉक्टरने सुद्धा सांगितलं होतं की ती कोणती कंपनीची पावडर आहे, तरी मला ती काय त्याच्यावर एवढं हे नाही, म्हणून मी ह्याच्यामधून पावडर घ्यायला सुरुवात केली. तरी सर्वसाधारण किती दिवसात बदल तुम्हाला बघायला मिळाला? बदल काय नाही, तिसऱ्या चौथ्या दिवशीच बदल मिळाला. बदल असा मिळाला की 3-4 लिटर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या गायीचं 4 लिटर वाढलं, 14-15 लिटर दूध झालं हे एकटीचं, आणि ह्या गायीचं 14 लिटर द्यायला लागलं दोन्ही टायमिंग, 4-4 लिटर मध्ये वाढ झाली. मला सांगा एका टायमिंगला किती दूध वाढलं? एका टायमिंगला मिनिमम 2 लिटर वाढलं, 2 लिटर वाढले, 2 लिटर वाढलं. बरं बरं. आणि ह्या गाईला? ह्या गायीचे 2 लिटर वाढले एका टायमिंग, एका टायमिंगला दोन्ही टायमिंगचं 4-8 लिटर वाढलं दूध दोन्ही गायामध्ये. बरं. आता दोन्ही गायचं आणलं तेव्हा ज्या दिवशी आणलं त्या दिवशी एका टायमिंगला दोन्ही गायांचा 10.5 लिटर काटा गेलता. बरं. आणि पावडर चालू केल्यापासून एका दोन्ही म्हणजे एका टायमिंगला आता 16-17 लिटर दूध जात, 16-17 लिटर. म्हणजे तुमचा किती बेनिफिट? 16-17 पण आता मिनिमम आता तरी आता कमीत कमी 15 लिटर दूध जातं दोन्ही टायमिंगला, एका टायमिंगला 15 आणि दुसऱ्या टायमिंगला 10 लिटर दूध वाढलं. ह्या मिलच्या जवळपर्यंत 10 लिटर तर तुम्हाला फरक पडला. म्हणजे आता दर काय चालला? दर आता 37-38 रुपये आहे, चांगली क्वालिटी दिली 38, मिनिमम 3-5, 8-5, 37 रुपये दर आहे आता सध्या. आपल्या गायांचा असा विषय होता की मी ज्या दिवशी आणली त्या दिवशी दुधवाल्याने दुसऱ्या दिवशी फॅट चेक केली तेव्हा 2.8-2.9 फॅट लागली आणि SNF 8.3-8.4 लागला. पण आता असं झालं की फॅट गेली माझी 4-4-4.3 वर गेली, म्हणजे फॅट पण डबल वाढली, दूध पण डबल वाढलं, म्हणजे एवढा बेनिफिट. हा मग ते मी दुधवाल्या संग चर्चा केली, तो काय 3-4-4-0 किंवा 4-4-7-4.3 दर देऊ शकत. मी आपलं सर्वसामान्य आपलं जे पिण्याचं पाणी आहे ते 1/2 लिटर ओतो त्याच्यात. ते म्हणतो मला 19-3-5, 8-5 इसने पण फॅट द्यायची, तुला काय जरी टाकायचं पाणी टाक पण मापात टाक. मग माझे 3-3-4-3-5-3-6 फॅट देतो मी त्याला आणि 28-29 डिग्री देतो. तरी 2 लिटर त्यामध्ये पाणी खपतं, सकाळचं 1 लिटर संध्याकाळचं 1 लिटर. आता माझ्या लहान मुलं आहे, माझ्या लहान मुलाला बी मी हे दूध देतो, माझ्या घरचं दूध नसतं हे लहान मुलाला. काय तुम्हाला दुधात काय फरक बघायला? दुधाला काय, दूध चांगला चविष्ट दूध आहे, आम्ही म्हशीचं दूध लागतं थोडक्यात. आणि साई? साई बी येते दुधाला. बरोबर. आता मग गायींची बघितली सर, 99% लोक गायीचं दूध घरी खात नाहीत शेतकरी सुद्धा, कारण का म्हशीचं दूध आवडतं. स्वतः शेतकरी जरी असला तर गायीचं दूध खाण्याचं प्रमाण 99% लोक खात नाहीत, म्हशीचं दूध खाल्लं जातं ग्रामीण भागामध्ये. तर आता सध्या मला म्हशीच्या दुधापेक्षा गायीचं दूध आवडतं. बरोबर. म्हणजे क्वालिटी सुधारली, क्वालिटी सुधारली, दूध बी आहे, गाय बी सुधारल्या. आता त्या दिवशी ही गाय 55,000 रुपयाला मागितली. म्हणजे त्याचं काय नाही, माझी एक गाय होती विकायची होती, ते म्हणजे ही गाय किती आणली तुम्ही? ही मी 16,000 आणली होती, ती बी 16,000 आणली. बरं. आता ही गाय कितीला मागते? ही मागितली आता 55,000 त्या दिवशी. बरं. आता गायची चमक बघा सर, गाय चमक अशी आहे सुधारली. या मरकेस पण कुठं तरी नाही अजिबात असलं. एका गायीचं दिवसाला दूध 1000-1200 रुपये जातो दोन्ही गायांचं दूध. त्यातले ह्याच्या आधी किती रुपयाचं जात होतं? आणल्या काय 10-10-20 लिटरचं, 700-750 जात होत, 300-400 रुपये वाढले दिवसाला. दिवसाला. बर. ही गाय गाभण गॅरंटी दिली नव्हती पण ही ऑलरेडी गाभण निघाली. आता ह्या गायीचं आता शिमेज दिले, आता 99% गाभण निघाली. पण अजून तुम्ही एक प्लस पॉईंट केलाय सर्वात महत्वाचा, ह्या गाय कसायला जाणार होत्या त्यापासून तुम्ही त्यांना वाचा. हा हे कसायला जाणार होत्या का, तर ती शेतकरी मालक आता म्हटलं ही गाभण राहत नाही म्हणून विकाय काढली होती, आणि थोडक्यात कसायच्या रेट प्रमाणे मी थोडक्यात आणल्या,
माझे यांनी चांगले केलं दुधाच्या पैशात. आता सध्या माझ्या गाई आता मी 50,000 रुपये अडवान्स घेतला होता दुधवाल्याकडनं, त्यातला माझा आता 30,000 रुपये दुधवाल्याचा अडवान्स भेटला. आता तुम्ही 20,000 रुपये राहिलेत खाली 40 दिवसामध्ये. फक्त मी पेंट विकत घेतो त्याच्यावर काय असेल ते दोन पोते. तुम्हाला लय फरक पण झाला, फरक पडलाय. सध्या मी फायद्यात आहे आणि इथून पुढे फायद्यात राहणार. ही गाई गाभण निघाली तर 1 लाख रुपयाच्या किमतीची आहे. बरं, आता शिला सिमेंट भरलं, सिमेंट दिलेलं आहे. आता आपली पावडर चालू आहे. तुम्हाला डॉक्टर तुम्हाला म्हणजे आता असं काय वाटत डॉक्टर बोलवायची गरज नाही. डोकं डॉक्टर लागतच नाही. आता सिमेंटला आता हे रेग्युलर डॉक्टर लागतायच. हा, तेवढं आता काय ती काय आपलं सिस्टीम मध्ये सिमेंट द्यावं लागत. शंभर टक्के यूज करावी, त्याचा वापर करावा, अनुभव घ्यावा आणि त्याचा बेनिफिट भेटल्यानंतरच माणूस सत्य असत्य कळत. बाबा हे क्वालिटीचं शेणाचं काय नाही, शेण 1 नंबर आहे. काय नाही काढायला खिचकिच नाही, पोटी पडते या लोटायची गरज नाही. गोटे जसं वास वासाचं काय विषयच नाही. तरी आमच्या कोबा नाही काय नाही, साधाच आहे. साधा आहे तरी पण तर ते मुतारी शेवटी थोडं हे होतच, पण कोबा असल्यावर तर अजिबात घाण होणार. आता ते 3 महिन्यात झाले ना, आता आपली पावडर 1 महिना झाला चालू केली. आणि हे किती आणलं? आणि हे आणलं होतं मी 3,000 आला. ह्यात पण त्यांची त्यांची पोट माझी कमी झाली. पोट कमी झाली, ह्याला वाटते ब्रो असं पोट होत. आता कमी झाले, आता हाय आता रेग्युलर आले. हे खायला खायला काय पण खातात, खायची काय अडचण नाही काय नाही. म्हणजे तुम्हाला चांगला बेनिफिट झाला. बेनिफिट माझ्यासाठी तर चांगला आहे, माझ्या बरोबर दुसऱ्यांचा फायदा चांगल्या प्रकारे व्हावा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि तुला पत्ता काय? सचिन पोपडोंबाशे, वडगाव, तालुका मान, जिल्हा सातारा. बरं, आता तुम्ही तुमची जनावरं किती? 2 गाई आणि 2 लहान वासरे आहेत. म्हणजे 6 महिन्याचे आहेत. ही 2 जनावरं? ही 2 गाई आणि 2 वासरे. 2 वासरे आहेत. बरं, आता मला सांगा की तुम्ही आता कधीपासून वापर करता याला? हे मी आता 30-35-40 दिवस झाले. म्हणजे सर्वसाधारण 40 दिवस, दीड महिना झाला. पहिले 3 किलोचा वापर केला, आता 5 किलोचं पॅकेट घेतलेलं. बरं, मला सांगा तुम्ही तुम्हाला वापरंत काय काय बदल जाणवला? म्हणजे वापरल्यानंतर म्हणजे ऍक्च्युली ह्या काय आम्ही कुसळ चालणाऱ्या 4-4 लिटर दूध देणाऱ्या गायी आणल्या होत्या. म्हणजे भाकड होत्या, भाकड गाया होत्या. आम्ही 16,000 रुपये आणल्या होत्या. एवढ्या? हा, एवढ्या गायी. त्यांचं व्हॅल्युएशन थोडक्यात कसायच्या मापाचं होतं. बरं, कसायच्या मापाचं होतं. त्या तुम्ही आणल्या? मी आणल्या, मला आवडल्या मी आणल्या. किती आणल्या गाय तुम्ही? 2 गाय आणल्या मी. बरं, आणि तेव्हा काय परिस्थिती? काय तेव्हा परिस्थिती अशी चमक नव्हती, पाग अशी त्यांची हाड. आता तुम्हाला फोटो पाहिला नाही, पण हाड ही अशी पूर्ण म्हणजे एकदम खराब होती. खराब गाय होती, अशक्त होत्या. अशक्त गाय होत्या. आणि मी आणल्या होत्या तेव्हा मालकानं त्या गायीचे 4.5-5 लिटर म्हणजे दोन्ही टायमिंगला 10 लिटर जावरे दिलत, त्या गायीचं 8 लिटर जावरे दिलत. एवढा दूध देते, एवढा दूध देते. मी पिळून आणल्या स्वतः त्यांच्यापासून. बाबा, तिथे किती दूध दिलं तुम्हाला? तिथं मी हिला पिळून घेतलं तेव्हा 4-4, 8 लिटर दूध दिलं. आणि हिन आणि हिन 4.5-5 मी 10 लिटर दिलं. म्हणजे सकाळपास संध्याकाळपास 10 लिटर दोन्ही टायमिंग. सकाळ 4, संध्याकाळ 4. बरं, मग इथं आणल्यानंतर तुम्ही? तांदल्यानंतर आमचे मित्र नवीन एजन्सी घेतली, त्यांचं झालं. त्यांनी मला माहिती दिली. एसीटी तुमचा ग्रुप आहे, त्याला मला जॉईनिंग केलं. त्यानंतर मला माहिती वाचा भेटल्यानंतर तर मला डॉक्टरने सुद्धा सांगितलं होतं की ती कोणती कंपनीची पावडर आहे. तरी मला ते काय त्याच्यावर एवढं हे नाही, म्हणून मी ह्याच्याकडून पावडर घ्यायला सुरुवात केली. तरी सर्वसाधारण दिवसात बोलेल तुम्हाला बघायला मिळाला बदल काय नाही. तिसऱ्या चौथ्या दिवशीच बदल मिळाला. बदल असा मिळाला की 3-4 लिटर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या गायीचं 4 लिटर वाढलं. 14-15 लिटर दूध झालं हे एकटीचं. आणि ह्या गायीचं 14 लिटर जायला लागलं दोन्ही टायमिंग. 4-4 लिटर मध्ये वाढ झाली दोन्ही. मला सांगा एका टायमिंगला किती दूध वाढलं? एका टायमिंगला मिनिमम 2 लिटर वाढलं. 2 लिटर वाढले? 2 लिटर वाढलं. बरं बरं. आणि ह्या गाईला? ह्या गायीचे 2 लिटर वाढले एका टायमिंग. एका टायमिंगला दोन्ही टायमिंगचं 4-8 लिटर वाढलं दूध दोन्ही गायामध्ये.
आता दोन्ही गायचं आणलं तेव्हा ज्या दिवशी आणलं त्या दिवशी एका टायमिंगला दोन्ही गायांचा 10.5 लिटर काटा गेलता आणि पावडर चालू केल्यापासून एका दोन्ही म्हणजे एका टायमिंगला आता 16-17 लिटर दूध जात 16-17 लिटर म्हणजे तुमचा किती दिन 16-17 पण आता मिनिमम आता तरी आता कमीत कमी 15 लिटर दूध जातं दोन्ही टायमिंगला म्हणजे एका टायमिंगला 15 आणि दुसऱ्या टायमिंगला 10 लिटर दूध वाढलंय जेव्हा 10 लिटर तर तुम्हाला फरक पडला म्हणजे आता दर काय चालला दर आता 37-38 रुपये आहे चांगली क्वालिटी दिली 38 मिनिमम 3-5-8-5-37 रुपये दर आहे आता सध्या आपल्या गायांचा असा विषय होता की मी ज्या दिवशी आणली त्या दिवशी दुधवाल्याने दुसऱ्या दिवशी फॅट चेक केली तेव्हा 2.8-2.9 फॅट लागली आणि SNF 8-3-8-4 लागला पण आता असं झालं की फॅट गेली माझी 4-4-4-3 वर गेली म्हणजे फॅट पण डबल वाढली दूध पण डबल वाढलं म्हणजे एवढा बेनिफिट हा मग ते मी दूधवाल्या संघ चर्चा केली तो काय 3-4-4-0 किंवा 4-4-7-4-3 दर देऊ शकत मी आपलं सर्वसामान्य आपलं जे पिण्याचं पाणी आहे ते 1/2 लिटर ओततो त्याच्यावर ते म्हणतो मला 19-3-5-7-5 इसने पण फॅट द्यायची तुला काय जरी टाकायचं पाणी टाक पण माफात टाक माझे 3-3-4-3-5-3-6 फॅट देतो मी त्याला 28-29 डिग्री देतो तरी 2 लिटर त्यामध्ये पाणी खपत सकाळचं 1 लिटर संध्याकाळचं 1 लिटर हाय बरोबर आहे तुमचं फॅट पण वाढतो मी दुधाची क्वालिटी बघितली ना आता माझे लहान मुलं आहे माझ्या लहान मुलाला बी मी दूध देतो माझ्या घरचं दूध नसतं हे लहान मुलाला काय तुम्हाला दुधात काय फरक बघायला दुधाला काय दूध चांगला चविष्ट दूध आहे आम्ही म्हशीचं दूध लागतंय थोडक्यात खायला आणि साई साई बी येते दुधाला बरोबर आता मग गायांची बघितली सर 99% लोक गायीचं दूध घरी खात नाहीत शेतकरी सुद्धा कारण का म्हशीचं दूध आवडतं स्वतः शेतकरी जरी असला तर गायीचं दूध खाण्याचं प्रमाण 99% लोक खात नाहीत म्हशीचं दूध खाल्लं जातं ग्रामीण भागामध्ये तर आता सध्या मला म्हशीच्या दुधापेक्षा गायीचं दूध आवडतं बरोबर म्हणजे क्वालिटी सुधारली आणि दूध बी आहे गाय बी सुधारल्या आता त्या दिवशी ही गाय 55,000 रुपयाला मागितली म्हणजे ते तर मला काय नाही माझी एक गाय होती विकायची होती ते म्हणजे ही गाय किती आणली तुम्ही ती मी 16,000 आणली होती ती बी 16,000 आणली बरं आता ही गाय किती मागते ती मागितली आता 55,000 त्या दिवशी बर आता गायची चमक बघा सर गाय चमक अशी आहे सुधारली या मरकेस पण कुठं नाही अजिबात सगळं दोन्ही पण जाणार आज ते दोन्ही गाय नाण्यामध्ये 80-90 हजारला मागते बघा तुमचा किती फायदा झाला बघा दूध वाढलं फॅट वाढली दुधामुळे तुमचं दूध वाढलं फॅट वाढल्यामुळे तुम्हाला दर पण ज्यादा मिळाला विथ तुमच्या गायांची तब्येत सुधारली आता त्याची किंमत पण डबल झाली विथ अजून तुम्ही एक जीवनदान दिलं म्हणजे ही गाय गाभण गॅरंटी दिली नव्हती पण ऑलरेडी गाभण निघाली आता ह्या गायचं आता शिमेज दिले आता 99% गाभण निघाली अजून तुम्ही एक प्लस पॉईंट केलाय सर्वात महत्वाचा ह्या गायच्या सैला जाणार होत्या त्यापासून तुम्ही त्यांना हा हे कसायला जाणार होत्या का आता ती शेतकरी मालक आता म्हटलं गाभण राहत नाही म्हणून विकाय काढली होती आणि थोडक्यात कसायच्या रेट प्रमाणे मी थोडक्यात आणल्या माझं यांनी चांगली केलं दुधाच्या पैशात आता सध्या माझ्या गाय आता मी 50,000 रुपये ऍडव्हान्स घेतला होता दुधवाल्याकडनं त्यातला माझा आता 30,000 रुपये दुधवाल्याचा ऍडव्हान्स भेटला आता तुम्ही 20,000 रुपये राहिलेत खाली 40 दिवसामध्ये फक्त मी पेंट विकत घेतो त्याच्यावर काय असेल ते दोन पोते तुम्हाला लय फरक पण झाला फरक पडलाय सध्या मी फायद्यात आहे आणि इथून पुढे फायद्यात राहणार ही गाय गाभण निघाली तर 1 लाख रुपयाची किमतीची आहे बरं आता शिला सिमेंस भरलं सिमेंस दिलेलं आहे आता आपली पावडर चालू आहे तुम्हाला डॉक्टर तुम्हाला म्हणजे आता असं काय वाटतं डॉक्टर बोलवायची गरज नाही 99% डॉक्टर लागतच नाही आता सिमेंसला आता हे रेग्युलर डॉक्टर लागतायच तेवढं आता काय ती काय आपल्या सिस्टीम मध्ये सिमेंस द्यावं लागतं काय सांगताल तुमच्या भागात ह्या भागात सर्वात जास्त गोट्यांचं प्रमाण आहे सर्वात जास्त म्हणजे मान तालुक्यातील सर्वात म्हणलं तरी आता सध्या इथल्या गावात मान तालुक्यात वडगाव हे समजा टॉपचं गाव आहे दुधाच्या बाबतीत त्यामुळे 10,000-15,000 लिटरचं कनेक्शन आहे गावात आता सध्या माहिती नव्हती पण आता स्वप्न लोंबाशीच्या माध्यमातून गावात हळूहळू माहिती झाली जिथं मी आज पहिला मी तालुक्यातला मी पहिला कस्टमर होतो ह्याच्या अगोदर हे वैयक्तिक स्वतः केली पण कस्टमर एजन्सीच्या खाली कस्टमर म्हटलं तर मीच पहिला आहे बरोबर शेतकरी म्हटलं तर पण तुम्हाला आज फरक पण चांगला फरक मिळाला आहे माझ्यामुळे अजून 4 लोकांशी काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांना आज काय नाही हे 100% युज करावी त्याचा वापर करावा अनुभव घ्यावा आणि त्याचं बेनिफिट भेटल्यानंतरच माणूस सत्य असत्य कळत बाबा हे क्वालिटीच शेणाचं काय नाही शेण 1 नंबर आहे काय नाही काढायला किचकिच नाही पोटी पडती लोटायची गरज नाही गोट्या जसं वास वासाचं काय विषयच नाही तरी आमच्या कोबा नाही काय नाही साधाच आहे तरी ते मुतारी शेवटी थोडं हे होतच पण कोबा असल्यावर अजिबात घाण होणार
ह्यांना काय फरक पडला बारक्यांना? त्यांना काय फरक पडला आता हे तुमच्या कॅमेरामध्ये जर शूट होत आहे कशी होती? मी आणली तेव्हा एवढं एवढंच होत. अडीच हजाराला कोण देतो? साधी बारक बोकड बी येत नाही. कालवर अडीच हजार लागली होती. कालवर अडीच हजार लागली होती. हा एवढंच होतं ते. या वेळेस एवढंच होतं. आता ते 3 महिने झाले ना. आता आपली पावडर 1 महिना झाला चालू केली. आणि हे किती राहणार? आणि हे आणलं होतं मी 3000 आला. यात पण त्यांची पोट माझी कमी झाली. पोट कमी झाली. ह्याला वाटते ब्रो असं पोट होत. आता कमी झाली. आता हाय आता रेग्युलर आले. हे खायला खायला काय पण खातात. खायची काय अडचण नाही. काय नाही म्हणजे तुम्हाला चांगला बेनिफिट झाला. बेनिफिट माझ्यासाठी तर चांगला आहे. माझ्या बरोबर दुसऱ्यांचा फायदा चांगल्या प्रकारे व्हावा एवढीच. तुमचा मोबाईल नंबर सांगायचं शेतकरी? मोबाईल नंबर 96-99-15-53-03. चांगला रिझल्ट आहे या पावडर. आणि तुम्ही आता पावडर तुम्ही बघितली तर तुम्ही सकाळी किती देताय? सकाळ सर्वसाधारण 50 ग्रॅमच. आपल्या कंपनीच्या रोड सर्व 50 ग्रॅमच आहे ती. ह्यांना किती देता? त्यांना मी 25-25 ग्रॅमच देतो. 25-25 ग्रॅम. हा दोन्ही टायमिंगला 25-25 ग्रॅम. बरं चालेल. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला इथं. म्हणजे तुमचं नाव? नमस्ते, मी स्वप्नील अंबासे शुक्रुपा ॲग्रो दहिवडी मॅम. मोबाईल नंबर 96-37-14-97-24. आमचे मित्र स्वप्नील अंबासे हे सध्या तुमच्या SAT वैदिक या कंपनीचे सध्या कार्यरत डिस्ट्रीब्युटर आहेत. इथले हे चांगल्या प्रकारची सेवा देतात. त्या दिवशी सध्या पावडरचा स्टॉक नसताना आल्या दिवशी त्यांनी मला वेळेत घरपोच आणून दिलं. सकाळी 10 वाजता गाडी झाली. खाली त्याचा माल पोच झाला दुकानावरती. त्यांनी मला 11-11:30 आणून घरपोच सुविधा दिली. माझ्याबरोबर अजून 2 शेतकऱ्यांनी त्यांना घरपोच सुविधा दिली. आज यांनी तुम्हाला दिलं पण तुम्हाला आज नाही म्हणलं तरी 1-1.5 लाखाचा प्रॉफिट आहे तुमचा. हो आज प्रॉफिट आहे. फक्त किती दिवसात? 40 दिवसामध्ये. 40 दिवसच झाले आज गाई आणून. आता तुम्हाला पुढे पैसे दिसत 1-1.5 लाख रुपये तुमचं प्रॉफिट आहे 100%. आता तुम्ही एकाच गाईची किंमत सांगितली 1 लाख रुपये. माझ्या गाई एका गाईचं दिवसाला दूध 1000-1200 रुपये जातं दोन्ही गाईंचं दूध. त्यातलं ह्याच्या आधी किती रुपयाचं जात होतं? अंड्या काय 10-10-20 लिटरच. 700-750 जात होत. 300-400 रुपये वाढले दिवसाला. आणि ह्यांच्या माध्यमातून आपल्याला लगेच सहकार्य झालं. 11 वाजता मला 11:30 राहून पावडर पोच केली. त्यांचे आम्ही आभारी आहे. धन्यवाद. आभारी आहे SAT कंपनी वैदिकचे.